घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। यंदाही कोरोनाच्या सावटाखाली बुद्ध जयंती साजरी करण्यात आली। वैशाखी पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात। ही तिथी वर्षातील सर्वात पवित्र आणि महत्वाची तिथी मानली जाते। बुद्ध पौर्णिमा आणखीन तीन कारणांसाठी पवित्र मानले जाते। ती म्हणजे याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते। म्हणूनच या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात। बुद्ध पौर्णिमेनिमित्त संसरी गावात पंचशील मित्र मंडळातर्फे खीरदाणाचा वज्र झाडाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली अशा पिंपळाच्या झाडाचे रोपटे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते लावण्यात आले, तसेच पंचशील मित्र मंडळाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले। विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास, विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मानं गच्छामि। तळी बुद्ध वंदना घेण्यात आली। तळी खासदार हेमंत अप्पा गोरसे लखन पठारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नागरिकांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो। निश्चितच गौतम बुद्धांनी आपल्या या संपूर्ण विश्वाला जो काही शांततेचा संदेश या ठिकाणी दिला, मला असं वाटतं का निश्चितच त्यांनी जो काही संदेश दिला त्याप्रमाणे आज आपल्या संपूर्ण विश्वभरामध्ये शांतीच्या संदेशाने जे काही कार्य संपूर्ण विश्वामध्ये चालू आहे, तर निश्चित मला असं वाटतं का त्यांच्याच याचा आदर्श घेऊन सर्व लोक त्या ठिकाणी ही अहिंसेच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आज या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणूनच आपण मला असं वाटतं का आपला देश यामध्ये यशस्वी आहे। त्याचबरोबर त्यांनी अनेक शांततेचा माणुसकीच हा मोठा धर्म आणि म्हणून माणूस हा मोठा आहे आणि कुठल्याही जातीपाती व्यतिरिक्त माणसाने माणुसकी तर दाखवली। मला असं वाटतं का म्हणजे त्यांनी जे काही जे संदेश दिले आज निश्चित आपल्याला सर्वांनाच आपल्या या आजच्या युगामध्ये निश्चितच उपयुक्त ठरत आहे। त्यांनी निसर्गावरती देखील आपण आदर करायला पाहिजे आणि आज आपण बघतोय का आज या मोठ्या संकटामध्ये या कोरोनाच्या संकटामध्ये देखील त्यांनी दिलेले संदेश हे आपल्याला उपयोगात पडत आहेत। म्हणून मी या निमित्तानं त्यांनी त्यांच्या विचाराचं स्मरण करण्याचा आज या ठिकाणी दिवस असून त्याच्या विचाराचं अवलोकन आपण सर्व कराल अशीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या बुद्ध पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना शिवाय अभिवादन। आज बुद्ध पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमेनिमित्त आम्ही आज संसरी गावात हिरवाटपेचा कार्यक्रम ठेवला होता व एक पिंपळाचं झाड लावून आम्ही बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला। या कार्यक्रमाला उपस्थित मान्य खासदार हेमंतजी आप्पा गोडसे व माझे मार्गदर्शक संतोष काका कोकणे यांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली व सगळे संसरी गावातले ग्रामस्थ व सगळे माझा मित्रपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित होता। सर्वांना मी बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, अविनाश कटारे, अनिल भालेराव, लखन पठारे, प्रमोद त्रिभुवन, दीपक पगारे, किशोर पठारे, पंकज शेजवळ, नितीन साळवे, भावेश आडके, प्रशांत कोकणे, विलास बोराडे, सुनील उनवणे, प्रशांत साळवे, भूषण बोराडे आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ, नाशिक रोड।